श्रीलंका विरुद्ध भारत यांच्याकडे वन डे मालिकेतील पहिला सामना काल पार पडला आणि हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात श्रीलंकेने भारताला 231 धावांचे आव्हान दिले होते आणि या आव्हानाचा पाठलाग करताना भारतालाही 47.5 षटकात सर्व बाद 230 धावाच करता आल्याने सामना बरोबरीत सुटलाय. भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकापासून आता फक्त एक पाऊल लांब आहे. त्याने काल झालेल्या पुरुषांच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तैवानच्या चाऊ टीएन चेन याच्यावर 3 गेमच्या संघर्षपूर्ण लढतीनंतर विजय साकारला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे याला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्याने व्यावसायिक कारकिर्दीची समाप्ती करत असल्याचं स्पष्ट केलंय. मरे ऑलिम्पिक एकेरीतील 2 वेळचा विजेता ठरलाय. यावेळच्या ऑलिम्पिकमधील पुरुष दुहेरीत त्याला सहकारी डॅन इव्हान्स याच्यासह टेलर फ्रिट्स व टॉमी पॉल या अमेरिकेच्या तृतीय नामांकित जोडीकडून 6-2, 6-4 असा पराभव पत्करावा लागला. सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविचने काल रात्री उशिरा इटलीच्या लोरेन्झो बुसेट्टीचा पराभव करत आपल्या पहिल्याच ऑलिम्पिकमध्ये थाटात फायनलमध्ये एंट्री मारली आणि आता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलसाठी नोवाक जोकोविचची स्पेनच्या कार्लोस अल्काराजशी भिडणार आहे. सर्बियाच्या नोवाक जोकोविचने काल पोर्ट फिलिप चॅटियर येथे उपांत्य फेरीत लोरेन्झो बुसेट्टीचा 6-4, 6-2 असा पराभव केला. तर स्पॅनिश टेनिस स्टार कार्लोस अल्काराजने उपांत्य फेरीत कॅनडाच्या फिलिक्स ऑगर एलियासिमचा 6-1, 6-1 असा पराभव केलाय. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताचे तिरंदाज धीरज बोम्मादेवरा आणि अंकिता भकत ही जोडी इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकली. त्यांना काल तिरंदाजीच्या मिश्र गटात कांस्य पदकाच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कांस्य पदकाच्या सामन्यात धीरज आणि अंकिता यांना अमेरिकेच्या कॅसी कौफोल्ड आणि पॅडी एलिसन या जोडीने पराभूत केलं आणि त्यांनी भारताला 6-2 अशा फरकाने पराभूत केलंय. भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियाला 3-2 असे पराभूत केले आणि 1972 नंतर भारताचा हा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा ऑलिम्पिक स्पर्धेतील पहिलाच विजय ठरलाय. हरमनप्रीत सिंगच्या 2 गोलच्या जोरावर भारतीय संघाने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात हा विजय मिळवला आणि गोलरक्षक पी आर श्रीजेश याने पुन्हा एकदा त्याला अभेद्य भिंत का म्हणतात हे सिद्ध करून दाखवलंय. एकाच ऑलिम्पिक मध्ये 3 पदकांची कमाई करण्याची ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी भारताची स्टार नेमबाज मनू भाकर सज्ज झाली आहे. मनूने 25 मीटर पिस्टल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून भारताच्या चौथ्या ऑलिम्पिक पदकाच्या आशा उंचावल्या. मात्र आतापर्यंत भारताच्या खात्यातील 3 पदकांपैकी 2 पदके मनूने पटकावली आहेत आणि आज मनूच्या स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या वन डे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला आणि हा सामना भारताच्या बाजूने चुकलेला असताना श्रीलंकेने कमाल केली. अवघी 1 धाव आवश्यक असताना 2 गडी बाद केले पण असं असताना या सामन्यात काही विक्रमांच्या नोंदी झाल्या. विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 24 धावा करत एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. द्विपक्षीय सामन्यात 21,000 धावांचा पल्ला गाठला. द्विपक्षीय सामन्यात 21,000 धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला.